भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI। तर भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ जे आहे हे देखील याची स्थापना औद्योगिक क्षेत्राला किंवा उद्योगांसाठी वित्त पुरवठा करणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापना 1 जुलै 1948 रोजी या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। याची जी कार्य आहेत ही कार्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर पहिला आहे उद्योगांना मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणे। जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांना मध्यम आणि दीर्घ, मध्यम म्हणजे काय 5 ते 6 वर्षे 10 वर्षे त्यांना काय म्हणतात मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा, आणि 20 वर्ष किंवा त्याच्या पुढे जर कालावधी असेल तर त्याला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा असं म्हटलं जातं। तर उद्योगांच्या गरजेनुसार त्यांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणे, विशेषतः स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल यासाठी उद्योजकांना बँकांची किंवा वित्तीय संस्थांची मदत लागत असते। तर आवश्यकतेनुसार अशा पद्धतीने या ठिकाणी कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य केलं जातं। दुसरं आहे देशातील सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र इत्यादी उद्योगांना कर्ज पुरवठा करणे। देशभरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साखर कारखाने आहेत, हे काय झालं एक प्रकारचं सहकारी क्षेत्र झालं, सहकारी साखर कारखाने किंवा खासगी साखर कारखाने, त्याचबरोबर इतर सहकारी संस्था, हे सगळे सहकारी क्षेत्र झालं। आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय की मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत जसे टाटा आहे, बजाज आहे, व्हर्लपूल, LG अशा ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सार्वजनिक क्षेत्र आहे। त्याचबरोबर सरकारी कंपन्या जे रेल्वे वगैरे जे प्रकल्प आहेत हे देखील सार्वजनिक क्षेत्रामध्ये येतात। तर अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्र आणि सहकारी क्षेत्र यांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते उद्योगधंद्यासाठी, तर हे भांडवलाचा पुरवठा करणे कर्ज स्वरूपात हे देखील काम हे IFCI करत असत। तिसरा एक खाणी, इंधन व वीज निर्मिती उद्योग, खाण उद्योग असेल, विद्युत पुरवठा, वीज निर्मिती प्रकल्प असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वीज निर्मिती केली जाते। सध्या जर तुम्ही पाहिलं अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा याच्या सहाय्याने देखील वीज निर्मिती करावी लागते। तर हे प्रकल्प उभारण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात खर्च येतो। तर अशा वीज निर्मिती प्रकल्पांना खाण उद्योग जो आहे त्याच्यासाठी व्यापक प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात देण्याचं काम हे केलं जातं। पुढचा एक खासगी क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणे। खासगी क्षेत्राचा विकास व्हावा, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र आणि परिसराचा विकास व्हावा या दृष्टीने हे महामंडळ नेहमी प्रयत्नशील असतं आणि त्या अनुषंगाने ज्या काही सुविधा सोयी लागतील त्या पुरवण्याचं काम देखील हे महामंडळ करत असतं। पुढचा यंत्रसामग्री, जमीन, कच्चा माल इत्यादी तारण म्हणून स्वीकारून कोणत्याही उद्योगासाठी कर्ज देणे, कोणत्याही प्रकारचा उद्योग असला आणि जर ते त्यांची मालमत्ता तारण ठेवण्यासाठी जर इच्छुक असतील, तारण ते ठेवू शकत असतील उद्योजक, तर अशा तारणावरती कोणत्याही उद्योजकाला कर्ज दिलं जातं। तारण म्हणून काय जमीन असेल किंवा इमारत, त्याचबरोबर यंत्रसामुग्री, हे जर तारण ठेवलं त्यांनी तर त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्ज देण्याचं काम देखील या महामंडळामार्फत केलं जातं। त्याचबरोबर परिसराच्या औद्योगिक विकासास हातभार लावणे, परिसरामध्ये उद्योगधंद्यांची वाढ व्हावी, परिसरातील लोकांचं जीवनमान उंचवावं यासाठी समतोल विकास होणं परिसराचा गरजेचं आहे, रोजगार मिळणं लोकांना गरजेचं आहे, यासाठी त्या अनुषंगाने त्या परिसरामध्ये उद्योगधंदे यावेत यासाठी त्या ठिकाणी जे अशा अविकसित भागात किंवा मागास भागात जे उद्योजक उद्योग करण्यासाठी सुरू करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना देखील कर्ज पुरवठा केला जातो। तर अशा प्रकारे ही IFCI ची कार्य आहेत, लिहून घ्यायचे सगळे मुद्दे।